इंदिरानगर मालगाव रोड मिरज येथील झोपडपट्टीवासियांनी घरकुलांसाठी आयुक्त रवींद्र खेबुडकर यांची गाडी अडवून गाडीला घेराव घालत घरकुलांचा ताबा घेण्याचा इशारा दिला. गेल्या 3 वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी या नागरिकांना विस्थापित करण्यात आलंय. 806 नवीन घरकुलं बांधण्याचं काम सुरू आहे. तयार घरं 8 दिवसात नागरिकांच्या ताब्यात द्यावीत, तसेच उर्वरित काम गतीनं पूर्ण करण्यात यावं या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी अचानक येऊन महापालिकेत आयुक्तांना जाब विचारत घेराव घातला. यावेळी नगरसेविका अश्विनी कांबळे यांच्यासह शेखर माने, उपमहापौर विजय घाटगे, इद्रिस नायकवडी यांच्यासह महिला तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मध्ये आल्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना 2013 पासून आम्ही प्रशासनाला आमच्या घरकुलाचं, आमच्या लोकांच्या घरकुलाचं नेमकं काय झालं याचा खुलासा व्हावा, त्याची माहिती आम्हाला मिळावी, त्याचे वारंवार मॅडमनी पत्रव्यवहार केले, त्यांच्या लेटरपॅडवरती अधिकाऱ्यांना माहिती मागवली, कोणीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली नाही. दरम्यान काय झालं, ह्या आमच्या लोकांना आमच्या घरी आल्यानंतर उत्तरं नेमकी काय द्यायची, प्रशासन नेमकं काय सांगणार आहे हेच आम्हाला माहिती मिळाल्या नसल्यामुळे आम्ही ह्या लोकांच्या जवळ माहिती द्यायला अपुरे पडलो हे आज मी मान्य करतो सगळ्यांसमोर. पण प्रशासनाकडून आम्हाला माहिती न मिळाल्यामुळे, प्रशासनाच्या कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवलं न गेल्यामुळे काही माहिती आम्हाला मिळाली नाही, ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. तर त्यामुळं आज ही लोकं त्याचा उद्रेक घेऊन डायरेक्ट प्रशासनाला भेटायला आली होती. तर त्यांच्याबरोबर आम्ही प्रशासनाला भेट